दादाचं असं झालंय की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावर पवारसाहेबांबद्दल, पण भूकंप झाला तरी पवारसाहेबांनीच केला. आता बिचाऱ्या पवारसाहेबांची काय चुकीवर जास्त वाटते आमच्या मनात कोणाच्या नाहीये. आदरणीय पवारसाहेबांचं मगाचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल, जी काही गोष्ट झाली ती अतिशय दुर्दैवी झाली. ज्या पद्धतीने आणि हा पूर्णपणे हलगर्जीपणा हा महाराष्ट्राच्या सरकारचाच आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एवढा मोठा कार्यक्रम करता, तुम्ही जेव्हा एवढा उष्णता आहे सगळ्यांना माहिती असताना तिथे पाणीही मिळालं नाही, त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. आणि 16 कुटुंबांना ज्या पद्धतीने पैसेही दिले गेले, अहो कुणाचं तरी आयुष्यात घरातली ती व्यक्ती असते त्याला काही किंमत तुम्ही नाही लावू शकत. 5 लाख दिले म्हणून काय त्या घरातला तो कर्ता पुरुष किंवा ती महिला परत येणार नाही आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने हे सगळं झालं आहे हे अतिशय दुर्दैवी आहे. खरं तर धर्माधिकारी साहेब हे मोठे, त्यांचं एक खूप चांगलं आणि मोठं फॉलोईंग आहे. त्यांचे फॉलोअर्स विश्वासाच्या नात्याने आले होते, त्यांना महाराष्ट्र भूषण देणार म्हणून त्यांचं कुटुंब हजर होतं. त्याच्यामुळे त्या विश्वासाच्या नात्यामध्ये, प्रेमाच्या आदराच्या नात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने ही सगळी चूक केली हे खूप दुर्दैवी आहे. आणि 16 लोकांचा जो मृत्यू झाला, अर्थातच त्याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. काही दादांच्याच बाबतीत असे चर्चा का होतात की दादा नाराज आहेत, दादा परत भाजपसोबत जाणार आहेत, मुख्यमंत्री होणार आहेत, नॉट रिचेबल आहे, दादांच्याच बाबतीत का होतं असं? असं असतं की माझ्या बिचाऱ्या दादाचं असं झालं की काही झालं की तुम्ही खापरते माझ्या भावावरच पडता. आणि कसं असतं, जे नाणं मार्केटमध्ये चालताना त्याची चर्चा होते, मला आठवतं पवारसाहेबांबद्दल, पण भूकंप झाला तरी पवारसाहेबांनीच केला. आता बिचाऱ्या पवारसाहेबांची काय चूक त्या भूकंपाची. या गोष्टी होत असतात, मीडिया असतो, उत्सुकता असते, तुम्हालाही 24 तास चॅनल चालवायचं असतं, त्याच्यामुळे थोडा खट्टा थोडा मीठा. राहुल नार्वेकर जे आहेत ते देखील जपानचा दौरा अर्धवटच सोडून आलेले आहेत. मला राहुल नार्वेकरांचा प्रोग्राम मला माहिती नाही, ते का परत आले तेही मला माहिती. अनिश्चितता संपवण्यासाठी तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या आमदारांची बैठक घेऊन काहीतरी. अनिश्चितता ही टीव्हीवर जास्त वाटते आमच्या मनात कोणाच्या नाहीये. आदरणीय पवारसाहेबांचं मगाचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यामुळे अनिश्चितता ही टीव्हीवर येते. कुठली बातमी आली की अरे मग धाव 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 धाव, मग म्हणणार अरे हे पत्र असं नाहीये, अरे अरे मग मीटिंग लावली, आणि मग अरे अरे मीटिंग नाहीये. त्याच्यामुळे माझ्यासारख्या लोकांनी एकतर पवारसाहेबांचा इंटरव्ह्यू पाहिला, तुम्ही पाहिला का नाही माहिती नाही, पण ते म्हणले आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कमी बोलावं. त्याच्यामुळे एक तर सगळ्यांनीच कमी बोलावं एक, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की अशा जेव्हा गोष्टी होतात तेव्हा एकदा बातमी येते मग ती डिनाय केली जाते मग परत येते, त्याच्यामुळे नक्की कोण कुठल्या बातम्या देते हे मला खरंच माहिती नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना विनम्र विनंती राहील की तुम्ही ऑफिशियल स्पोक्स पर्सनशी बोला, ऑफिशियल स्पोक्स पर्सन तुम्हाला खरं ते सांगतील, पण इकडे तिकडे सगळे फिरत बसलो मग उलट्या सुलट्या बातम्या. दर मंगळवारी सगळे आमदार कुठे असतात? मंत्रालय. मग ह्या मंगळवारी असं काय वेगळं? नॉट रिचेबल म्हणजे रेंज मध्ये असणं किंवा नसणं म्हणजे नॉन रिचेबल. म्हणजे आता मी वेटा टेकडीवर गेले, माझा फोन एकदा ट्राय केला, अरे सुप्रिया सुळे, अरे काय चिष्टा लावली काय, प्लीज लेट्स टेक लाईफ अ लिटल मोर सिरियसली. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत, वी आर नॉट एंटरटेनर्स. की स्पॉट न्यूज स्पॉट लोकेशन ऐसा नाही होता, आमचं काम याच्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आणि सिरियस असतं. या सगळ्या चर्चेमुळे, आजीदादांच्या भूमिकेमुळे एकंदर आजीदादांच्या आणि पवार कुटुंबियांच्या विश्वासार्थेवर जनतेकडून प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं वाटत नाही का? सातत्याने पाठ शपथविधी पण झाला, त्यानंतर पण नंतर चर्चा सुरू झाल्या, आता परत आहेत नाहीत काहीच माहीत नाही. विश्वासार्थेवरती प्रश्न तुम्ही जरा विधान भवनला, तुमचा आहे का तेवढा मोठा सेटअप 3KM चा? एवढा मोठा सेटअप जर असेल तर विधान भवनला आत्ता जा, तुमच्या 3KM वाल्याला माणसाला विचारा विधान भवन मध्ये दादा काय करतो, मी आत्ता तुम्हाला स्पॉट सांगते काय करतो. अशी सारखी भूमिका घेतल्यामुळे दादांनी जनतेच्या मनामध्ये विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण होतो ना दादांच्या, असं तुम्हाला वाटत? दादाचं लोकेशन मी तुम्हाला सांगते.